ब्रँडेड शोरूममधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोनमध्ये फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबतची मस्ती आणि मल्टिप्लेक्समधील फिल्म्सच्या ॲक्शन्स, इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत. अवकाळी पावसाने अगाध द्राक्षबागांना डावणी, घडकुजीचा धोका. द्राक्षबागायतदार हबकला, काढणीला आलेला खरीप संकटात. शहरासह तालुक्याच्या सर्व भागात गेल्या 2 ते 3 दिवसांपासून ढगाळ हवामान व अवकाळी पावसाने झोडपले आहे. त्यातच बुधवारी पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत संततधार पाऊस सुरू होता. त्यामुळे अगाध फळ छाटणी केलेल्या तालुक्यातील द्राक्षबागांवर डावणी नामक रोगाचा हल्ला होण्याची तर पावसाच्या पाण्याने घडकूज होण्याची शक्यता आहे. या हवामानामुळे द्राक्षबागायतदार हवालदिल झाले आहेत. बिघडलेल्या हवामानामुळे मात्र औषध कंपन्यांना सुगीचे दिवस आले आहेत, तर काढणीला आलेल्या खरीपचा नुकसान होत आहे. द्राक्षपंढरी म्हणून तासगाव तालुक्याची देश विदेशात ओळख आहे. तालुक्यात 1000 एकर क्षेत्रावर द्राक्ष शेती केली जाते. तासगावची उच्च प्रतीची द्राक्षे व बेदाणा देश विदेशात पाठवला जातो. सध्या अगाप फळ छाटणी केलेल्या द्राक्ष बागांच्या पोंगा विरळणी तर काही ठिकाणी डिपिंगची अवस्था आहे. या दरम्यान डावणीचा फैलाव होण्याची दाट शक्यता असते. त्यातच खराब हवामान व पावसाने द्राक्ष बागायतदार चांगलाच गारठला आहे. डावणी रोगाचा हल्ला रोखण्यासाठी बागायतदार महागडी विविध कंपन्यांची औषधं खरेदी करताना दिसत आहे. मात्र छाटणी न झाल्याने द्राक्ष बागायतदारांमध्ये पाणी साचून राहिल्याने काडीतील घड चिरण्याचा धोका आहे. तर खरीप हंगामाचा विचार केला मागील वर्षाप्रमाणे यंदा पावसाने सर्वत्र थैमान घातले आहे. तासगाव तालुक्यात तर पावसानं काही ठिकाणचा खरीप कुजला तर काही ठिकाणी चांगला आला. सोयाबीन, ज्वारी, मका, भुईमूग, तूर, इतर कडधान्य चांगली आली. आता आपलं साधलं म्हणून शेतकरी खुश होता. मात्र पावसानं काढणीच्या दरम्यानच हजेरी लावली. चिखल व शेतात पाणी साचल्याने काढणीला आलेलं सोयाबीन व कडधान्य उगवण्याच्या मार्गावर आहेत, तर ज्वारी, मका पावसानं काळी पडून खराब होणार आहे. संकेत पाटील, तासगाव. शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिवाळा जपणारे जय मातादी मंगल कार्यालय. प्रशस्त हॉल, लॉन, डायनिंग हॉल, वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय मातादी मंगल कार्यालय. प्रोप्रायटर अण्णा सुबराव शिंदे. आमचा पत्ता तासगाव रोड, ग्रामीण रुग्णालयाजवळ, विटा.